अजित पवार हे दरोडेखोर असल्याचा घणाघात जितेंद्र आव्हाड यांनी केला. अजित पवारांनी घरावर दरोडा टाकला आणि प्रतिज्ञापत्र चोरली अशी टीका आव्हाडांनी केली. दरम्यान अजित पवार हे विरोधी पक्ष नेते नव्हते, ते सत्ताधाऱ्यांचे पीआरओ होते असा टोलाही आव्हाड यांनी लगावला. माझं पहिल्या की ह्यांनी घरावर दरोडाच घातला, हे पक्ष चोरून घेऊन गेले, खोटी नोटी डॉक्युमेंट्स तयार केली, हा पक्ष ताब्यात घेतला जोर जबरदस्तीने, परत त्यांना विरोधी पक्ष नेता बनवलं. ते विरोधी पक्ष नेते नव्हतेच, ते समोरच्यांचे प्रवक्ते होते आणि मस्त डोळे मारायचे एकमेकांना. तर मागे आम्ही बसलेलो असायचो, आम्हाला असं केलं की दिसायचं. त्यांची स्टाईल काय तुमच्या पत्रकारांना माहिती आहे.